मित्रांनो स्वागत आहे आपलं सेमी मराठी क्लासेस से या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण बघणार आहोत इत्याता दहावी गणित भाग एक या विषयाचा मोस्ट आय एम पी असा क्वेश्चन सेट पेपर मित्रांनो आपले इयत्ता दहावीच्या बोर्डाचे पेपर चालू आहेत आणि इत्याता दहावीच्या बोर्डाच्या पेपरमध्ये आपल्याला आता एवढा वेळ नाही आहे की आपण संपूर्ण जे पाठ्यपुस्तकामधले गणित आहेत तर ते आपण सोडू शकतो यामधील काही जे महत्त्वाचे आय एम पी प्रश्न आहेत आणि ते दरवर्षी रिपीट होत असतात तर ते प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक देखील करायचं आहे सर्वात पहिले प्रकरण क्रमांक एक दोन चलातील रेषीय समीकरण हे आपलं पहिलं प्रकरण आहे मित्रांनो आपण काय आहे तर आपण आपल्या हातामध्ये एक पाठ्यपुस्तक घ्यायचं आहे आणि पाठ्यपुस्तकावर मी जशा प्रकारे आपल्याला सांगत जाईल तर त्याप्रमाणे आपण ते टिकमार्क ही खरंच चालायची आहे ठीक आहे सर्वात पहिलं प्रकरण क्रमांक एक दोन चलातील रेषीय समीकरण यामधील पेज नंबर आपण पाच हे काढायचं आहे पेज नंबर पाच ओपन करायचं आहे पेज नंबर पाच यामध्ये बघायचं आपल्याला संच एक पॉईंट एक यामधील पेज नंबर पाचवर बघायचं आहे यामध्ये पाहायचं आहे गणित क्रमांक एक एक हे आपण काय तर संपूर्ण गणित हे व्यवस्थितपणे लिहायचं आहे कारण हे खूप वेळेस रिपीट होत असतं यानंतर पेज नंबर चार नंतर यानंतर पेज नंबर पाच यामध्ये बघायचं आहे आपण की गणित क्रमांक इथे बघायचं आहे दोन यामधील गणित क्रमांक दोन यामध्ये आय एम पी आहे दोन दोन नंतर इथे बघायचं आहे सहा सहा दोन सहा सात आणि आठ इत्यादी यामधील चार महत्त्वपूर्ण इथे गणिते आहेत यानंतर आपण यायचं आहे पेज नंबर आठ याच्यावर पेज नंबर आठ पेज नंबर आठ इथे आपण बघायचं आहे की संच एक पॉईंट दोन संच एक पॉईंट दोन यामध्ये बघायचे गणित क्रमांक एक गणित क्रमांक एक यामध्ये व्यवस्थितपणे आपण सोडवायचे कारण हे खूप पेपरमध्ये हे रिपीट होत असतं यानंतर दोन दो प्रश्न क्रमांक दोन यामध्ये पाहिजे आपल्याला खालील एक सामायिक समीकरणे सोडवणे यामध्ये गणित क्रमांक एक त्यानंतर गणित क्रमांक दोन आणि गणित क्रमांक तीन एक दोन व तीन हे आपण इथे व्यवस्थितपणे सोडवायचे आहेत यानंतर आपण याचे पेज नंबर सोळावर पाहायचा पण सर्वात समजा एक पॉईंट तीन हा ओपन करायचा आहे आणि सर्वात समच एक पॉईंट तीन यामध्ये पाहायचा पण गणित क्रमांक एक त्यानंतर गणित क्रमांक दोन आणि गणित क्रमांक तीन यामधील महत्त्वपूर्ण प्रश्न यामध्ये एक आहे एक याला सिलेक्ट करायचं एक एक नंतर इथे सहा एक आणि सहा खालील एक सामायिक समीकरण एक पद्धतीने सोडून त्यामधील एक व सहा इत्यादी दोन महत्त्वपूर्ण आहेत यानंतर पेज क्रमांक सोळा सोळानंतर आपण यायचं आहे पेज नंबर एकोणावीस यावर पेज नंबर एकोणावीस पेज नंबर एकोणीसमध्ये बघायचं आहे सर्वसंच एक पॉईंट चार संच एक पॉईंट चार यामधील प्रश्न क्रमांक एक यामधील पाहायचं आहे समीकरण क्रमांक दोन आणि समीकरण क्रमांक चार समीकरण क्रमांक दोन आणि समीकरण क्रमांक चार हे अतिशय महत्त्वपूर्ण आहेत त्यानंतर पेज नंबर तेवीसवर यायचं आहे पेज नंबर तेवीसवर आपण बघणार आहोत पेज नंबर तेवीसवर येथे पाहायचं आहे है ले आ आ हे जे आपल्या इथे समीकरण सोडून देणं देण्यात आलेलं आहे हे बघायचं आहे सोडवलेलं समीकरण हे समीकरण खूप आय एम पी आहे आणि हे आपल्याला बहुतांश पेपरमध्ये असायचे असं पाहायला मिळतं ठीक आहे इथे आपण क्लिक करायचं आहे त्यानंतर पेज नंबर आपल्याला सव्वीसवर यायचं आहे पेज नंबर सव्वीस पेज नंबर सव्वीसमध्ये बघायचं आहे सर्वसंस एक पॉईंट पाच संच एक पॉईंट पाच यामध्ये बघायचं आहे समीकरण क्रमांक पाच समीकरण क्रमांक इथे पाच बघायचं आहे एक पॉईंट पाचमध्ये समीकरण क्रमांक पाच त्यानंतर समीकरण क्रमांक सहा समीकरण क्रमांक पाच आणि समीकरण क्रमांक सहा यानंतर यायचं आपला पेज क्रमांक सत्तावीस यामध्ये बघायचं आहे समी संकीर्ण प्रश्न संग्रह संकीर्ण प्रश्न संग्रह यामध्ये प्रश्न क्रमांक पहिला अचूक पर्याय आहे तरी आपण पाठ्यपुस्तकामध्ये जेवढे आपल्या प्रश्न आहेत अचूक पर्याय निवडा तरी संपूर्णचे संपूर्ण प्रश्न आपण व्यवस्थितपणे वाचून घ्यायचं आहे त्यानंतर बघायचं आहे इथे एक एक नंतर इथे यायचं समीकरण क्रमांक दोन समीकरण क्रमांक दोन इथे सिलेक्ट करायचं कारण हे अत्यंत आयएमपी आहे यानंतर तीन तर तीनमधील महत्त्वपूर्ण प्रश्न बघायचे की तर यामधील एक प्रश्न क्रमांक तीनमधील एक आणि पाच इत्यादी काय तर यामधील महत्त्वपूर्ण असे प्रश्नसंच उदाहरणे आहेत यानंतर पेज नंबर चौतीसवर आपण यायचं आहे सत्तावीस सत्तावीस नंतर आपण यायचं आहे पेज नंबर चौतीसवर हे बघायचं आपला स वर्गसमीकरणे दोन हा आपला इथे पाठ सुरू होतो आणि यामधील सर्वसंच दोन पॉईंट एक चौतीस एकतीस बत्तीस तेहतीस आणि चौतीस चौतीसामध्ये सर्व सण दोन पॉईंट एक यामधील हे जे आपल्याला इथे दोन दिसतं तर हे दोन प्रश्न क्रमांक दोन खालील समीकरणापैकी वर्ग समीकरणे कोणते ते ठरवायचे आहेत त्यामधील एक तीन चार आणि सहा इत्यादींना आपल्याला इथे व्यवस्थितपणे हे सोडवायचे आहेत तसेच मित्रांनो हा जो संपूर्ण आहे तरी सहाची सहा सोडवला आपण तरी चालतील पण नंतर एक तीन चार आणि सहा तर यामधील महत्त्वपूर्ण आहे आणि एका प्रत्येक पेपरमध्ये रिपीट होत असतात यानंतर पेज नंबर एकोणचाळीसवर यायचा आपल्याला सॉरी मित्रांनो पेज नंबर छत्तीसवर यायचं आहे पेज नंबर छत्तीस पेज नंबर छत्तीसमध्ये बघूया सराव सरावसंचा दोन पॉईंट दोन तर दोन पॉईंट दोन यामध्ये बघायचं आहे एक पहिलं खालील वर्ग समीकरणाचे अवयव पद्धतीने सोडवायचं आहे यामध्ये एक सहा व सात एक सहा व सात इत्यादी सोडवायचे आहेत त्यानंतर पेज नंबर एकोणचाळीसवर यायचं आहे पेज नंबर छत्तीस आणि पेज नंबर एकोणचाळीस तर पेज नंबर एकोणचाळीस सराव सरावसांचा दोन पॉईंट तीन यामध्ये एक आणि पाच पुढील वर्ग समीकरणे पूर्ण वर्ग वर्गपत्र सोडवा सोडवायचे एक आणि पाच ठीक आहे नंतर बघूया पेज नंबर त्रेचाळीस पेज नंबर त्रेचाळीस सराव संचा दोन पॉईंट चार त्यामध्ये गणित क्रमांक दोन पाहायचं आहे गणित क्रमांक दोन यामध्ये एक आणि पाच गणित क्रमांक दोनमध्ये दोन एक आणि पाच हे आपण व्यवस्थितपणे टिक करून घ्यायची आहे आणि सोडवायचं आहे त्यानंतर पेज नंबर एकोणपन्नासवर आपण यायचं आहे पेज नंबर एकोणपन्नास पेज नंबर एकोणपन्नास येथे सम सर्वसंचा दोन पॉईंट पाच संचा दोन पॉईंट पाचमध्ये आपण बघायचं आहे तर प्रश्न क्रमांक तीन आणि प्रश्न क्रमांक तीन यामधील पहिलं सोडवायचं आहे आणि त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन यामध्ये लिही आपण पहिलं तरी हे दोघंही काय महत्त्वाचे आहेत एक आणि दोन हे दोघंही काय तर यामध्ये महत्त्वाचे आहेत यानंतर पेज नंबर पन्नासवर यायचं आहे पेज नंबर पन्नास तर पेज नंबर पन्नासमध्ये पाच पाच आणि सात इतर दोन आपल्या इथे सोडवायचे आहेत त्यानंतर एक्कावन्न पेज नंबर मध्ये बघायचं आहे पेज नंबर मध्ये बघायचं गणित क्रमांक दोन एक गाडी एक समान वेगाने तीनशे साठ किलोमीटर अंतर जाते परंतु तीच गाडी पाच किलोमीटर वाढवल्यास तेवढेच अंतर जाण्यासाठी अठ्ठेचाळीस मिनटं लागतात तर गाडीचा सुरळीचा वेग काढायचा आहे हे गणित आपण इथे बघायचं आहे दोन क्रमांकाचं व्यवस्थित त्यानंतर सर्वसांचा दोन पॉईंट सहा म्हणजेच पेज नंबर आपल्या इथे इथे बावन्न यामध्ये पाहायचं आहे गणित क्रमांक सहा त्यानंतर गणित क्रमांक सात आणि गणित क्रमांक आठ ठीक आहे यानंतर पेज नंबर त्रेपन्न पेज नंबर त्रेपन्न यावर संकीर्ण प्रश्न संग्रह आहे यामध्ये पर्याय क्रमांक एक हे काय तर संपूर्ण यामध्ये लिहायचा आहे यानंतर यायचं आपण पेज नंबर एकसष्टवर ठीक आहे पेज नंबर एकसष्ट पाहणार आहोत अंकगणती श्री आणि त्यामध्ये तीन पॉईंट एक याच्यामध्ये यायचं आपल्याला पेज नंबर एकसष्ट एकसष्टमध्ये सर्व समजा तीन पॉईंट एक आपल्याला इथे ओपन करायचं आहे सर्व समजा तीन पॉईंट एक यामध्ये पाहिजे आहे जे आपलं पहिलं दिलेलं आहे तर पहिलं यामध्ये बघायचं आहे चार आणि चार तसेच सात ठीक आहे यामधील चार आणि सात त्यानंतर दोन दोन यामधील आपल्याला तीन बघायचं आहे तीन ए बरोबर वजा सात डी बरोबर एक छेद दोन आणि पाच इत्यादी यामधील काय तर महत्त्वपूर्ण गणित आहेत यानंतर आपण बघणार आहोत पेज नंबर बासष्ट पेज नंबर बासष्ट यामध्ये बघायचं आहे तीन तीन यामधले याचे चौथं आपल्याला दिसतं इथे सामान्य फरक काढायचा तरी आपण आपण टिकमार्क करून घ्यायचे आहे यानंतर पेज नंबर सहासष्टवर आपल्याला यायचं आहे पेज नंबर सहासष्ट सर्वसनस तीन पॉईंट दोन सराव सन्स तीन पॉईंट दोन यामधील एकमधील चार बघायचं आहे पहिल्या याच्यामध्ये काय बघायचं आपल्याला चार इथे सोडवायचं आहे कारण हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे चार त्यानंतर पाच सहा व सात चार पाच सहा आणि सात इत्यादी चार इथे आपण सोडवायचे आहेत यानंतर पेज नंबर बहात्तरवर पेज बघायचं आपण पेज नंबर सत्तर एकाहत्तर आणि पेज नंबर बहात्तर म्हणजे सर्वातच तीन पॉईंट तीन सर्वसनचा तीन पॉईंट तीन यामध्ये बघायचं एक हे पहिलं पहिल्या मधले काय तर गणित क्रमांक चार व गणित क्रमांक पाच व्यवस्थितपणे आपण ते टिकमार्क करून घ्यायचे आणि सोडवायचे आहेत यानंतर पेज नंबर त्र्याहत्तर पेज नंबर त्र्याहत्तर यावर बघायचं आहे सात आठ आणि नऊ तिघं यामधील अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत सात आठ आणि नऊ यानंतर पेज क्रमांक शहात्तर पेज क्रमांक शहात्तर यामध्ये बघायचं आहे आपलं हे जे गणित सोडून दिले तर हे अत्यंत महत्त्वाचं गणित यामध्ये आहे पेज नंबर शहात्तर होईल क्रमांक चार याचं गणित त्यानंतर अठ्ठ्याहत्तर पेज नंबर अठ्ठ्यात्तर राहायचं पेज नंबर अठ्याहत्तर यामध्ये बघायचं आहे सर्वसमजा तीन पॉईंट चार सर्व समजा तीन पॉईंट चार, चार यामध्ये दोन ठीक आहे गणित क्रमांक दोन त्यानंतर गणित क्रमांक संकीर्ण संग्रह यामधील जे पहिले दिले आहेत तरी आपण प्रत्येकामध्ये आपण बघतो आणि यामध्ये आपण बघून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये बघायचं आहे गणित क्रमांक पुढील बारा आणि तेरा बारा आणि तेरा संकीर्ण संग्रहामधले त्यानंतर यायचं पेज नंबर सत्याऐंशीवर इथे आपलं सुरू होतं अर्थनियोजन अर्थनियोजन यामध्ये बघायचं आहे पेज नंबर सत्याऐंशीवर आपण येणार आहोत चार पॉईंट एक सरावसनचा त्यामधील पहिलं पावन मेडिकल्स ठीक आहे त्यानंतर चार पाच आणि सात एक चार पाच आणि सात यानंतर पेज नंबर त्र्याण्णव बघायचा आहे पेज नंबर त्र्याण्णव सरावसनसार चार पॉईंट दोन यामध्ये पहिलं चेतना स्टोर त्यानंतर तीन अमीर इंटरप्राइजेस आणि चार चंदीगड हे संघराज्य इथे त्याचे तीन ते 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 चार पॉईंट दोन मध्ये महत्वपूर्ण आहेत यानंतर याचे पेज नंबर शंभरवर पेज नंबर शंभरवर बघायचा आहे क्रमांक एक जे सोडवलेलं आपण उदाहरण येतं ते उदाहरण ते व्यवस्थितपणे बघायचं आहे यानंतर पेज नंबर एकशे दोन तर पेज नंबर एकशे दोन यामधले गणित क्रमांक चार श्रीमती देशपांडे आणि श्री शांतीलाल हे दोघे अत्यंत महत्त्वाचे आहेत यानंतर यानंतर संकीर्ण प्रश्न संग्रह यामधील अचूक पर्याय निवडा ह्या पण यामध्ये संपूर्ण बघायचं आहेत अचूक पर्याय निवडा त्यानंतर यामध्ये गणित क्रमांक आठ नऊ हे अत्यंत महत्त्वाच्या यामध्ये आहेत यानंतर आपण याचं पेज नंबर संभाव्यता इथं आपल्याला सुरुवात संभाव्यता संभाव्यता यामध्ये एकशे सतरा एकशे सतरामधील एक पाहायचं ते एक हे काय तर संपूर्ण व्यवस्थितपणे टिकमार्क करायचं आहे आणि सोडून घ्यायचं आहे यानंतर एकशे सतरा एकशे सतरानंतर एक आपण बघायचं पेज नंबर एकशे एकवीस पेज नंबर एकशे एकवीसमध्ये सरावसांचं पाच पॉईंट तीन संचा पाच पॉईंट तीन यावरील पहिले तर पहिला आपण व्यवस्थितपणे बघायचं एक त्यानंतर यामध्ये बघायचे तीन एक तीन चार पाच व सहा म्हणजे आता आपल्याला काय सर्वसन्स पाच पॉईंट तीन हा संपूर्ण इथे महत्त्वाचा आहे यानंतर जायचं आपला पेज नंबर एकशे पंचवीसवर पेज नंबर एकशे पंचवीस यामध्ये सर्वात समजा पाच पॉईंट चार सर्वात पाच पॉईंट चारमध्ये पाच बघायचे पाच योग्य रीतीने पिसल्या पत् बावन्न पत्त्यांचा कॅट याला आपण व्हेरी 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 आय एम पी एस सी करा इथे करायचं आहे यानंतर पेज नंबर एकशे सत्तावीस यामध्ये बघायचं संकीर्ण प्रश्न संग्रह त्यामध्ये अचूक पर्याय निवड आपण व्यवस्थितपणे संपूर्ण लिहायचे आहेत तसेच प्र... यामध्ये प्रश्न क्रमांक नऊ ठीक आहे प्रश्न क्रमांक नऊ अतिशय महत्वाचा आहे यानंतर पेज नंबर एकशे अडुतीसवर यायचा आपल्याला सहा पॉईंट एक पेज नंबर एकशे अडतीसवरील सहा पॉईंट एक यामध्ये बघायचं आहे गणित क्रमांक एक दोन व पाच गणित क्रमांक एक दोन आणि पाच हे यामधील आय एम पी प्रश्न आहेत यानंतर पेज नंबर एकशे पंचेचाळीस सहा पॉईंट दोन सहा पॉईंट दोन यामधील पहिलं बघायचं तर पहिलं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि यामधील एक आणि तीन एक आणि तीन यानंतर आपण बघणार आहोत पेज नंबर एकशे एकोणपन्नास पेज नंबर एकशे एकोणपन्नास सर्वांचं सहा पॉईंट तीन यामध्ये पहिलं गणित पहिल्या गणितानंतर येथे चौथं गणित पहिल्या आणि चौथं गणित हे महत्त्वाचे आहेत यानंतर पेज नंबर एकशे त्रेपन्न पेज नंबर एकशे त्रेपन्न सहा पॉईंट चारमध्ये गणित क्रमांक एक व गणित क्रमांक दोन यानंतर पेज नंबर एकशे सत्तावन्न सर्वसांचा सहा पॉईंट चार यामध्ये बघायचं गणित क्रमांक दोन खालील सामग्रीसाठी वारंवारता बहुभुज काढायचं आहे हे गणित आपण इथे व्यवस्थितपणे बघायचं आहे त्यानंतर पेज नंबर एकशे त्रेसष्टवर यायचं आहे पेज नंबर एकशे त्रेसष्ट सराव सांचा सहा पॉईंट सहा यामध्ये गणित क्रमांक एक आणि गणित क्रमांक पाच गणित क्रमांक एक व गणित क्रमांक पाच यानंतर एकशे चौसष्टवर बघायचं आहे गणित क्रमांक पहिलं बहुपर्याय प्रश्न सोडवायचा त्यानंतर एकशे सदुसष्टवर आपण द्यायचं एकशे सदुसष्ट यामध्ये गणित क्रमांक अकरा यामधील बघायचं आहे ठीक आहे मित्रांनो अशा प्रकारे हे इत्यादी आपले सर्व आय एम पी एस ए प्रश्न यामध्ये